राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि आजपासून तुम्ही जनसंवाद यात्रेला सुरुवात करताय, काय सांगाल? आज इथे व्याळीमधून आम्ही जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केलेला आहे. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आम्ही जाणार आहोत, सगळ्या युवकांशी महिलांशी मोठ्या संख्येने संवाद साधणार आहोत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहोत आणि सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांना साथ द्या अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. मागील चार दिवसांपूर्वी इंदापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये पवार घाटातील नाराजांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये एकदम खालच्या पातळीवरती टीका देखील करण्यात आली. कुठेतरी मनोमिलन होईल असं वाटतं, कारण चित्र वेगळंच चाललेलं आहे. अपक्षाचा नारा दिला जातोय. आता शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याची तसं बघितलं तर संधी प्रत्येकाला आज आहे. पण जे काही वक्तव्य झालं हे मी सगळं ऐकलं आणि मला हे खरंच मनाला खूप वेदना देणारं होतं, हे माझ्या मनाला खूप लागलेलं आहे. पण आज शेवटी जे बोलणारे होते ते मला माझ्या वडिलांसारखेच होते. मी माझ्या वडिलांच्या स्थानावरती त्यांना पाहते, त्याच्यामुळे त्यांच्यावरती मी कुठल्याच बाबतीतलं भाष्य मी करू नये. एका ज्येष्ठ नेत्याकडून थेट जाहीर सभेमध्ये बैठक घेतली असा उल्लेख केला जातो, हे इंदापूरच्या राजकारणाला सुसंस्कृत आहे का? एक युवती म्हणून जर विचारलं तर अजिबात नाहीये. खूप लोकांना हे आवडलेलं नाहीये. मला खूप सगळ्या लोकांनी येऊन मला ते भेटले, मला ते म्हटले. पण आज जसं मी म्हटलं, ज्यांनी ते वक्तव्य केलं ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यांचा आदर मी खूप करते आणि त्यांच्या बाबतीत मी आज इथे काहीच नाही बोलू इच्छित. तुम्हाला काय अपेक्षित आहे की पवार गटामध्ये जे काय बंड आहे कुठेतरी शांत होईल, हे सर्व नेते तुमच्याबरोबर येतील? त्या गोष्टी बाबतीत मी नाही भाष्य काही करू शकत. आज पवार साहेबांनी दिलेला जो आदेश आहे आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि त्या संदर्भातच आम्ही आमचा फोकस पूर्ण आहे, त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी असतील ते पक्षश्रेष्ठी. इंदापूरची जनता आणि खास करून महिला ह्या फार हुशार आहेत आणि एकदा काय आले साडी दिली त्याच्यामुळे काय आपल्या सगळ्या महिलांचं मत त्यांच्या बाजूने वळेल हे जर त्यांना वाटत असेल हा तर तो त्यांचा खूप मोठा भ्रम आहे. त्यामुळे असे कुठलीच मतं किंवा मन हे काय असे एका दिवशी साडी देऊन काही जिंकू शकत नाहीत असं माझं मत. जनसंवाद यात्रा ही इंदापूर तालुक्यातील युवकांशी महिलांशी संपर्क साधण्यासाठी, त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आणि पवार साहेबांनी आज जो इंदापूर तालुक्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जो त्यांनी एक मोठा लढा आज इथे एक मोठं जे एक सुरू केलेलं त्यांचं जे एक स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये आम्ही सगळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही आज ग्राउंड लेवलला उतरून आम्ही सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली आहे, महाराष्ट्रातील या घटना थांबत नाही असं चित्र आहे एकंदरीत, कसं बघ? काल रात्रीच एक खूप दुर्दैवी आणि एक धक्का देणारी घटना अशी घडली आणि बाबा सिद्दीकी जींचं आणि आमचं कुटुंबियाचं एक 30 वर्षापासूनचं नातं आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप वेदना आहेत. पण हे करत असताना आज ते सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा गटामध्ये ते आज सहभागी होते, त्यांना वाईट लेवलची सिक्युरिटी पण होती आणि जर ही परिस्थिती आज एवढ्या मोठ्या नेत्याच्या सिक्युरिटी सेफ्टी बाबतीत होत असेल तर महाराष्ट्रातली सामान्य जनता खरंच सुरक्षित आहे का, हा मोठा प्रश्न हा माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्यासमोर निर्माण झालेला आहे. तुम्हाला जास्त माहिती मलिदा गँग कोण आहे? इंदापूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे की मलिदा गँग कोण आहे. परिवर्तन मेळाव्यातून हरिशोधन पाटलासमोर एक प्रकारे काल आव्हान निर्माण करण्यात आले, त्याकडे तुम्ही कसे बघता? आज आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली ह्या जनसंवाद यात्रा काढलेला आहे आणि सर्व युवक आणि सर्व महिलांना एकत्रित घेऊन आम्ही आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.